नमस्कार प्रेक्षको, हो मी स्वाती गोडसे, पॉझिटिव्ह न्यूज यांच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोरोना संकटात सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे, मात्र अशा वातावरणातही अनेक सकारात्मक घडामोडी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि अशाच सकारात्मक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवून सकारात्मक परिवर्तन व्हावं याचसाठी आम्ही सकारात्मक बातम्यांचा हा खास कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आलोय। तर सकारात्मक बातम्यांच्या आमच्या खास कार्यक्रमातून तुम्हाला लढण्याचं बळ तर मिळेलच, शिवाय या संकट काळात गरजूंना मदत करण्याची प्रेरणा देखील मिळेल। चला तर मग पॉझिटिव्ह बातम्यांचा आढावा घेऊयात आमच्या पॉझिटिव्ह न्यूज या खास कार्यक्रमात। तर प्रेक्षको, देशात कोरोनाचा धोका कायम आहे। रुग्णसंख्येत मोठी वाढ होती आणि या वाढत्या रुग्णसंख्येमुळे एकूणच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे असं सगळं नकारात्मक चित्र असताना समाजातील काही घटक मात्र रुग्ण आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पुढे सरसावल्याचं बघायला मिळतंय। उस्मानाबादमध्ये मनीषा वाघमारे या तरुणीनं अन्नदानाचा संकल्प केलाय। तर कोरोनाने माणसातील माणुसकी हरवत चालल्याचं अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, मात्र माणुसकी जिवंत ठेवण्याचं काम मनीषा करतायत। मनीषाच्या या कार्याला न्यूज 18 लोकमतचा सलाम। संकल्पना हीच आहे की आता लॉकडाऊनमुळे दुकानं हॉटेल सगळे बंद आहे, रेस्टॉरंट, आणि खेडेगावातून लोक इथं आलेले असतात आणि ह्यावेळेस बंद असल्यामुळे त्यांची जेवणाची सोय होत नाही। त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला की आपण पण त्यांना टिफिन देऊया। आणि मी पुण्यामध्ये MPSC प्रिपरेशन करते, तर माझा महिन्याला साधारण 10,000 खर्च असतो। तर आता लॉकडाऊनमुळे मी घरी असल्यामुळे तो खर्चही वाचत आहे, त्यामुळे तो खर्च आम्ही इथं यूज करून आम्ही टिफिन देतो आहे। माझी मम्मी, दीदी, माझी लहान बहीण, आम्ही असे सगळे मिळून घरी टिफिन बनवतो हे। आणि नातेवाईकांना, ज्यांना आणखी जे गरजू आहेत, त्यांना आपण हे दिवसाचे 100 टिफिन पुरवतो आहे। माझी सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही जिथे कुठे राहता तिथं तुमच्या आसपास गरज आहे त्यांना मदत करा। सर्वसामान्य लोकांना आज मोफत अन्नदान करणार आहोत। आजचा हा 4th दिवस आहे, आपण असंच महिनाभर हे सर्वसामान्य लोकांसाठी हा उपक्रम राबवणार आहोत। आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जमलं तरी आपण जसे जवळचे काही व्यक्ती आहेत गोरगरीब, त्यांना एक दिवसाचं तरी आपण अन्नदान करावे। आमच्या परिणामी सर्वांना मदत करतोच आहोत। आम्हालाही थोडासा हातभार तुम्ही लावला तर ह्या पुण्याच्या कार्यक्रमात आपलाही सहभाग झालेला आम्हाला नक्कीच आवडेल। आणि आता आणखीन एक अशी सकारात्मक बातमी बघूयात। कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शासकीय आणि शासन मान्य कोविड सेंटर हाऊसफुल झालेत। आपल्या रुग्णाचा जीव वाचावा म्हणून नातेवाईक जीवाचं रान करतायत। या दवाखान्यातून त्या दवाखान्यात अशी भटकंती करूनही बेड मिळणं दुरापास्त झालंय आणि हीच बेड मिळवण्यासाठीची परवड होऊ नये यासाठी बसल्या ठिकाणी चंद्रपुरात जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमधील बेडच्या उपलब्धतेची माहिती तात्काळ कळावी या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं बेड अवेलेबिलिटी ॲप विकसित करण्यात केलेलं आहे। आणि या ॲपमुळे आठवड्याभरात 620 रुग्णांना बेड मिळालाय। तर सामाजिक भान आणि नैतिक जबाबदारी ओळखून आपण जनसेवेसाठी कामी यावं हा पालिकेचा उद्देश या ठिकाणी सफल होताना बघायला मिळतोय। आता पेशंटला दवाखान्यात जाण्याची गरज नाही, त्यांना एक सेंट्रलाइज करणे, 1 CT 1 waiting लिस्ट अँड फर्स्ट सर्व या मुद्द्याला समोर ठेवून आम्ही हे पोर्टल बनवलेलं आहे। आणि याद्वारे आतापर्यंत म्हणजे मागच्या एका आठवड्यामध्ये जवळजवळ 630 लोकांना आपण बेड जे आहे ते अलॉट केलेले आहे। आणि याच्यामुळे पेशंटचा त्रास आता रुग्णालय या रुग्णालयातून त्या रुग्णालयात फिरण्याचा जो आहे तो कमी होताना दिसत आहे। पेशंटला बेड अलॉट झाल्यावर इथून म्हणजे कॉल सेंटरमधून पेशंटला फोन जातो आणि त्याला ज्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळालेला आहे तिथे जाण्यास सांगण्यात येते आणि त्या हॉस्पिटलला सुद्धा इथून माहिती दिली जाते की अशा प्रकारचा पेशंट अलॉट केलेला आहे। आणि म्हणजे पेशंट आणि रुग्णालय यांच्यामधील जे दुरावा होता तो कमी होऊन आता रुग्णांसाठी आणि हॉस्पिटलसाठी सुद्धा हे चांगल्या प्रकारे आता यूजमध्ये येत आहे। लॉकडाऊन काळात रस्ते झोपडपट्टीत राहणारे हातावर पोट असलेल्यांचं 2 वेळचं जेवणासाठी प्रचंड हाल झाले आणि त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात पुढे केला। पण जसजसं लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं तशी अनेकांनी आपली मदत थांबवली। अनेक नागरिकांसाठी
2020 मध्ये जेवण पुरवण्याचा सुरू केलेला महायज्ञ मुंबईतील ऍडव्होकेट वैभव थोरातांनी मात्र अजूनही कायम ठेवलाय. गरिबांची भूक भागवण्याच्या महायज्ञाची एक मेला आता वर्षपूर्ती होत आहे आणि या 365 दिवसांमध्ये त्यांनी तब्बल 36,000 अधिक लोकांची भूक भागवलेली आहे. आणि यासाठी भायखळा इथे त्यांनी एक किचन सुरू केलंय. पालिकेच्या आवश्यक परवानगी घेतल्यानंतर मे महिन्यामध्ये त्यांनी हे किचन सुरू केलं आणि त्यानंतर दररोज रात्री 100 लोकांना ताजं आणि चविष्ट असं पौष्टिक जेवण पुरवण्याचं काम त्यांनी केलंय आणि ते काम अविरतपणे आजही सुरू आहे. कोरोना काळामध्ये अनेकांना दोन वेळचं अन्न मिळावं म्हणून अतिशय मनापासून प्रयत्न करणारे ऍडव्होकेट वैभव थोरात सध्या आपल्या सोबत आहेत, की ज्यांनी साधारण एक वर्ष अनेकांसाठी जेवण जे आहे ते अगदी मोफत पद्धतीने तुम्ही दिलेलं आहे. कशा पद्धतीने हा प्रवास सुरू झाला? गेल्या वर्षी अचानक कोरोना सारखी महामारी आपल्या देशामध्ये आली आणि त्यामुळे लॉकडाऊन सारखा पर्याय शासनाला घ्यावा लागला. त्यातून अनेक जणांचा रोजगार गेला, त्यामुळे अनेक जणांना उपाशीपोटी झोपावं लागत होते. तर ही कुठेतरी वेदना पाहू शकत नव्हतं, त्यामुळे ही सुरुवात केली. वर्षभर चालू ठेवू असे काही हे नव्हतं, पण लोकांची जी वेदना होत्या, लोक जे उपाशी झोपायची हे पाहत नसल्यामुळे हे सतत कार्य चालत आहे आणि ते यापुढेही जितके दिवस शक्य होईल तितके दिवस चालण्याचा प्रयत्न आहे. आता ह्या कार्याला जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन गेलं आहे आणि रोज 100 लोकांना आम्ही रात्री एक वेळचं जेवण देतो. जेवणामध्ये भाजी, चपाती, वरण भात आणि एक स्वीट आम्ही देतो त्यांना, म्हणजे त्यांना पोटभर पुरेसं अन्न मिळावं ही एक त्यामागची भावना आहे. जवळजवळ आता 36,000 जास्त लोकांना हे अन्नदान आजपर्यंत पूर्ण झालेलं आहे. खरं तर आपण बघितलं तर मुंबईमध्ये रस्त्यावरती राहणारे किंवा दोन वेळचं अन्न मिळत नाही यांची संख्या प्रचंड आहे. एक कोरोना योद्धा म्हणून तुम्ही त्यांना अन्नछत्र उभारलं, तर नेमके कोणकोणत्या भागामध्ये तुम्ही लोकांना मदत केलेली आहे आणि लोकांना जेव्हा तुम्ही मदत करता तेव्हा त्यांच्याकडनं मिळणारा प्रतिसाद नेमका कसा असतो आणि एकट्याने हे सगळं मॅनेज करणं किती कठीण आहे? कुलाब्यापासून तर मुलींपर्यंत आम्ही रस्त्यावर जे राहणारे लोक असतात त्यांना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. याच्यामध्ये माझा मित्र चैतन्य बनसोडे असेल, ललित पटेल असेल, हंसराज जयस्वाल असेल किंवा विराज असेल, असे अनेक मित्र मला याच्यामध्ये सहभागी झालेत आणि ते मला वाटपामध्ये मदत करतात. आणि लोकांना आम्ही स्वतः जाऊन देतो आणि रस्त्यावर जे लोक उपाशी असतात, ज्यांना दोन दोन दिवससुद्धा अन्न मिळाले नसतं, असे अनेक लोक असतात की ज्यांना दोन दिवस अन्न मिळाले नाही, अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो. कोरोनामध्ये अनेकांना अन्न देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम यांनी केलेलं आहे आणि तेही संपूर्ण वर्षभर आणि 36,000 अधिक लोकांपर्यंत त्यांनी अन्न पोहोचवलेलं आहे. ही खरंच एक कौतुकाची बाब आहे. विजय संदीप मोरेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी आहे राज्यातील पहिलं बाल कोविड रुग्णालयाची. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा नवजात बालक आणि लहान मुलांनाही फटका बसताना दिसतोय. गर्भवती महिलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे आईमुळे नवजात बालकांना देखील कोरोनाची लागण होत असल्यामुळे पंढरपूर इथे बालरोगतज्ञ डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिलं बाल कोविड रुग्णालय उभारण्यात आलंय आणि यामध्ये नवजात बालकं आणि लहान मुलांना कोरोनावर उपचार मिळवण्यासाठी 15 बेडची अत्याधुनिक अशी सोय करण्यात आली आहे. लहान मुलांचं कोविड सेंटर आम्ही चालू केलं आहे आणि याचं कारण असं की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी या लाटमध्ये बऱ्याच मुलं अफेक्ट झालेली आम्हाला दिसून आली. माझे येणारे नेहमीचे पेशंट ताप आहे, पाय दुखतात, सहज टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह यायला लागली, तर अशा पेशंटची सोय कुठं होणार ही कल्पना माझ्या डोक्यात आल्यामुळं मी माझं स्वतःचं सेपरेट बिल्डिंगमध्ये 15 बेडचं कोविड सेंटर लहान मुलासाठी तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये जे नवजात शिशू आहेत, साधारण जन्मलेली बाळक की ज्यांची आई पॉझिटिव्ह आहे, अशांसाठी 5 वॉर्मर असं 15 बेडचं कोविड सेंटर मी आजपासून सुरू केलं आहे. तर लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी वेगवेगळ्या कला जोपासल्या आणि त्या वाढवल्या देखील. जुन्नर इथला 6वी शिकणारा साई गिरी यानं लॉकडाऊन काळात युट्यूबच्या सहाय्यानं चित्रकला अवगत केली. तर युट्यूबच्या माध्यमातून तो शिकत गेला आणि अफलातून चित्र साकारू लागला. समोर आलेलं कोणतंही चित्र तो अगदी हुबेहूब रेखाटतोय. विविध चित्रकला स्पर्धांमध्येही त्यानं सहभाग घेऊन बक्षिसं मिळवली आहेत. तर या चिमुरड्यानं आपल्या आईबाबांना सुखद धक्का देत कोणत्याही गुरुशिवाय युट्यूबच्या माध्यमातून आपल्यातली चित्रकला जोपासली आहे. जुन्नरच्या एका चिमुकल्याने
स्केचेसच्या माध्यमातून विविध नेत्यांची समाजातल्या अनेक मान्यवरांची चित्र रेखाटली आहेत आणि यासाठी त्यांनी शिक्षण कुठे घेतलं नाही, यूट्यूबमधून ही सगळी चित्रं त्यांनी साकारली आहेत यूट्यूबला पाहून. 1.5 वर्षाच्या या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी हे स्किल जोपासले. खरं तर तुमच्या घरातली सुद्धा छोटी मोठी मुलं तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात त्रास देत असतील, शांत बसत नसतील, अभ्यास करत नसतील, पण अशा साईनी मात्र एक वेगळं स्किल जोपासलं. आपण साईला विचारणार आहोत, साई हे नेमकं तू तुझं कसं लक्षात आलं आणि कधीपासून ही चित्र तू स्केचेस काढतोयस? लॉकडाऊनमध्ये मी हळूहळू चित्र काढत होतो, तेव्हानंतर मी आमच्या गोसाई समाजा याच्यात स्पर्धा झाल्या, त्याच्यात मी निसर्ग चित्र काढलं होतं आणि त्याच्यात माझा 4th क्रमांक आला. आणि त्याच्यानंतर मी नंतर मी लॉकडाऊनमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मी चित्र काढलेत आणि अनेक चित्र काढलेत नेत्यांचे. हे आता जे हातामध्ये चित्र दिसते तुझ्या पप्पांच्या, मयूर शेळके चित्र, हे तुला कसं सुचलं नेमकं? त्यानंतर पप्पांनी मला यूट्यूब मोबाईलवर मला व्हिडिओ दाखवला, त्यानंतर मला सुचल्यानंतर मी व्हिडिओ पाहून हे काढलं चित्र. व्हिडिओ पाहून हे सगळी चित्र काढली. मला सांगा, या मुलाने तुमच्या घरीच हे स्किल सगळं जोपासलेलं आहे, नेमकी त्यांनी कशी आतापर्यंत किती चित्र काढलीत आणि त्याला प्रोत्साहन नेमकं तुम्ही कसं दिलं? आत्तापर्यंत साईने कमीत कमी 30-40 चित्र नक्की काढलेले असतील. तर मयूर शेळक्यांचं चित्र ज्यावेळी त्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी की मला म्हटलं चित्र काढायचं, त्यावेळेस हे चित्र काढलं. मयूर भाऊंचा नंबर आम्हाला मिळाला, नंबर त्यांना देत त्यांना आम्ही बोललो, त्यांना चित्र पाठवलं, त्यांना आनंद खूप झाला आहे पाहिल्यानंतर, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना ते चित्र दिलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून कोणती चित्र त्यांनी साकारलेले आहेत? त्यांनी निसर्ग चित्र काढलेले आहेत, काही नेत्यांची काढली आहे, काही पुढारी लोकांची काही सामाजिक काढलेली आहेत, असे भरपूर चित्र त्यांनी अनेक जणांची काढलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा काढलेली आहे, कारण त्या कारण लॉकडाऊनच्या काळात त्यांना देता आले नाही ते चित्र. त्यांचे मोठे पोर्ट्रेट केलेले आहेत परंतु ते देता आले नाही. त्यांनी शब्द पण आम्हाला दिला होता की तुम्हाला आम्ही बोलू आणि तुमच्याकडे देऊ, परंतु या लॉकडाऊनमुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचलो आणि लवकरात लवकर आम्ही त्यांच्यापर्यंत ते. मयूरचं चित्र तुम्ही मयूरपर्यंत कसं पोहोचवलं? मयूरचं चित्र ज्यावेळेस आम्हाला मयूरचा नंबर भेटला त्यावेळेस आम्ही त्यांना चेशी बोललो आणि त्यांना पाठवून दिलं. कोरोना काळामध्ये अशाही पॉझिटिव्ह बातमीच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या ही काही मुलं आपलं स्किल जोपासत आहेत हे सुद्धा या निमित्ताने पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. साई सचिन गिरी राहणार जुन्नर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याभूमीशी. तर अशा एका लहान मुलाने माझ्या कर्तृत्वावर एक छोटासा स्केच तयार केला आहे. तर नक्कीच तो केस मी पाहिला आणि मला आवडला. अगदी या मुलाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद देतो की त्याने माझा स्केच काढला. यापुढे त्याने असंच चांगले स्केच काढत राहावे आणि चांगला नावलौकिक कमवावा. तर अशाच सकारात्मक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास पॉझिटिव्ह न्यूज मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत. पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या सकारात्मक बातम्यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर कोरोना काळात मोठ्या संख्येनं तरुणाई विविध माध्यमातून समाजसेवा करते. कुणी रुग्णालयात डॉक्टरांच्या रूपात सेवा करत आहे तर कुणी गरिबांना जेवण देत अन्नदाते बनलेत. मेरठमध्ये अशाच अनेक संस्था आहेत ज्या गरिबांना अन्नदान करतायत. मेरठमध्ये वर्क फ्रॉम होम करत असणारे विविध क्षेत्रातील तरुण गरजूंसाठी पुढे आलेत. मेरठमधील काही तरुण ही जेवणाची गाडी घेऊन गरिबांसाठी गरजूंना जेवण घेऊन बाहेर पडतात. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत ते अन्नदान करत आहेत. मेरठमधील या तरुणांनी गरजूंना मोफत अन्नदानाचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोई भी आदमी भूखा ना रहे इस भारत की धरती पर, अगर प्रकृति ने सबके खाना दिया है तो कोई ना कोई माध्यम जरूर होगा. उस माध्यम को हमने थोड़ा कोशिश की, बहुत थोड़ा सा कोशिश की है कि हम कम से कम 200 लोगों को एक टाइम का भोजन कराते हैं. क्या क्या भोजन कराते हैं? रोजाना मेनू अलग अलग होता है और कब से आप ये प्रयास कर रहे हैं? पिछले वर्ष भी आपने ये प्रयास किया था, इस वर्ष भी लॉकडाउन जैसे ही शुरू हुआ उसके बाद आपने ये शुरुआत कर दी? फुल लॉकडाउन शुरू हुआ है तब से हमने ये शुरू कर दिया. पिछले वर्ष भी इसी तरीके से किया था. पिछले वर्ष हमारा प्रयास इंडिविजुअल लेवल पर था, फैमिली बेस्ड था. इस वर्ष हमने बाहर से भी थोड़ा सा लोगों की मदद लेनी शुरू की क्योंकि एक्सपेंडिचर बढ़ता जा रहा था और सबका हाथ सबका साथ वाली बात रहने के लिए हमने ये काम शुरू किया. अपना ब्रेकफास्ट करके फिर सीधा हम पहले जितना भी हम खाना प्रिपेयर होता है उसको पैक करते हैं. पैक करने के बाद हम फिर स्पॉट्स अलग अलग स्पॉट्स पर जाते हैं. 5 स्पॉट्स पर आके जहाँ हमें अच्छा क्राउड मिले, जिन्हें सही में खाने की ज़रूरत है,
जिनको सही में भूख लगती है और जिनके पास खाने का बिल्कुल साधन नहीं है, वैसा स्पॉट ढूंढ के वहाँ पे फिर ये हमारा डे का सबसे पहला शेड्यूल यही होता है। अब इसके बाद अब हम घर जाएंगे, अब हम खाएंगे, अब हम सैनिटाइज होंगे, नहाएंगे। तर बिहारमधील बेगुसरायमध्ये कोरोनाच्या संकटात अनेक जण मदतीसाठी पुढे सरसावलेत। कोरोना काळात अनेक शाळा बंद आहेत आणि याचा चांगल्या कामासाठी उपयोग करायचं त्यांनी ठरवलं आणि एका शाळेनं शाळेतच मिनी हॉस्पिटल सुरू करून 30 ऑक्सिजन बेडची सुविधा केली आहे। शाळेचे प्रबंधक पंकज सिंग यांच्या बहिणीचं कोरोनामुळे निधन झालं आणि त्यामुळे यापुढे कधीच ऑक्सिजन अभावी किंवा बेड अभावी कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी त्यांनी हे ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिलंय। आता या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पंकज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तर ऑक्सिजनवरील खर्च आणि रुग्णांवरील उपचार यासाठी लागणारा सर्व खर्च हा शाळेच्या निधीतून केला जाणार आहे। ऑक्सिजन का व्यवस्था करेंगे और जहां मरीज आएंगे ऑक्सिजन ले सकते हैं वहां पे। हमने अपना आवेदन उसी दिन जिलाधिकारी महोदय को दे दिया, सिविल सर्जन साहब को दे दिया, SDO साहब को दे दिया, सारे आदमी को दे दिया, उनसे बात कर लिया। उन्होंने कहा ये एक अच्छी पहल है, आप शुरू कीजिए, हम आपके साथ हैं। जब मेरा ये तैयार हो गया है, ये भी आवेदन हम लोग उनको दे चुके हैं, लेकिन उनके द्वारा बताया गया जब अभी थोड़ा सा डॉक्टर का अभाव है, नर्सिंग स्टाफ का अभाव है, जिसका आज वो लोग इंटरव्यू कर रहे हैं, करने के बाद ये कल से या परसों से फंक्शन में आ जाएगा। तर कोरोना काळात विविध प्रकारे मदत केली जाते। मध्य प्रदेशमधील छतरपूर पोलीस स्टेशन प्रभारी असलेल्या माधवी अग्निहोत्री या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिवसरात्र काम करतायत। त्यांनी 15 गावांमध्ये एक विशेष उपक्रम सुरू केलाय। या गावांमध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचा धोका असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय। त्यांनी गावामध्ये 5 जणांची समिती तयार केली आहे आणि त्या समितीद्वारे गावातील प्रत्येक घराघरात जाऊन आवश्यक सामान पाठवण्याची सोय केली जाते। पुलिस अधीक्षक महोदय के निर्देश पर ओठरो थाना अंतर्गत ग्राम में 28 ग्राम है, 28 ग्रामों में से 10 ग्रामों में मोहल्ला कमेटी बनाई गई है, जिसमें की 5 सदस्य हैं, जो उक्त ग्रामवासियों को सुरक्षित रखने हेतु कोविड महामारी के बचाव से सुरक्षित रखने के लिए ये कमेटी का गठन किया गया है। जो मेडिकल एवं अन्य जरूरी सामान जो है वो ग्रामवासियों का लाकर देंगे और उसका उचित मूल्य जो प्रदाय करना होगा वो ग्रामवासियों को भी करना होगा। तर न्यूज 18 लोकमत अशा सकारात्मक बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पण जाता जाता आठवण तुमच्या सगळ्यांच्या सुरक्षेची, काळजीची, आणि ती म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी मास्क लावणं हे अत्यंत गरजेचं आहे। मास्क लावा, सुरक्षित राहा आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत।